मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे। आताच्या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। एक पोलीस अधिकारी आणि अंमलदार वाढवलेला आहे। राज ठाकरे यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। राज्य सरकारकडून त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे। एक पोलीस अधिकारी आणि अंमलदार त्यांच्या ताफ्यामध्ये वाढवण्यात आलेला आहे। आपण पाहतोय राज ठाकरे यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे सध्या आपल्या सोबत आहेत। रुपाली काय सांगत? श्रीकांत, आपण जर पाहायला गेलं तर राज ठाकरे यांना काही दिवसापूर्वी एक धमकीचं पत्र आलं होतं आणि त्याच्याच विरोधात बाळा नांदगावकर जे मनसेचे नेते आहेत त्यांनी गृहमंत्र्यांची सुद्धा भेट घेतलेली होती आणि राज ठाकरे यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी खरं तर त्यांनी मनसेकडून केली होती आणि त्याच अनुषंगाने आज आपण बघितलं तर राज्य सरकारने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत आता वाढ केलेली आहे। एक अंमलदार आणि एक पोलीस अधिकारी आता राज ठाकरे यांच्या सेवेमध्ये खरं तर असणार आहे। खरं तर आपण बघितलं तर राज ठाकरे यांना याच्यापूर्वी सुद्धा खरं तर पोलिसांची आपण बघितली तर सुरक्षा आहे, मात्र त्याच्यामध्ये आणखी जास्त वाढ करावी अशा पद्धतीची मागणी खरं तर मनसेकडून केली जात होती आणि तशाच पद्धतीने आपण बघितलं तर राज्य सरकारने आता ही बाब गांभीर्याने घेत त्यांच्या सुरक्षेमध्ये आता अतिरिक्त वाढ केलेली आहे आणि आपण पाहत आहोत की एक अंमलदार आणि एक पोलीस अधिकारी असे दोन जे असणार आहेत व्यक्ती ते आता राज ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत। निश्चितच रुपाली, पण आपण बघतोय राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा आहे आणि त्यांच्या दौऱ्याला मोठ्या प्रमाणात विरोध होतोय। भाजपचे खासदार आहे यांनी देखील त्यांना इशारा दिलेला आहे, तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी त्यांना धमकी देखील मिळाली होती आणि याच सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांना सुरक्षा पुरवल्याचं कळतंय। रुपाली यांच्याशी आपला संपर्क होत नाहीये, मात्र आपण पाहतो राज ठाकरे यांच्या सुरक्षेमध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे। राज्य सरकारकडून त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वीच त्यांना धमकी आली होती आणि त्याच घटनांच्या पार्श्वभूमीवर राज यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे।